नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण आयतावरील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती कशी काढायची ते पाहिले आहे. आज आपण आयताचे क्षेत्रफळ दिले आणि त्याची लांबी किंवा रुंदी यापैकी जर एक गोष्ट दिली असेल तर दुसरी गोष्ट कशी काढायची ते आपण पाहणार आहोत. पहा, एका आयताचे क्षेत्रफळ 300 चौरस मीटर आहे, आयताची लांबी 25 मीटर आहे, तर त्या आयताची रुंदी काढा म्हणलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे की आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय सांगा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे सूत्र आहे आपल्याला माहिती आहे. लांबी आणि गुणिले रुंदीचं जर आपण गुणाकार केला तर आपल्याला क्षेत्रफळ मिळते. मग आता आपल्याला इथं उदाहरणामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती किमती लिहूयात आपण सूत्रामध्ये, 300 दिलेलं आहे. परत लांबी किती दिलं आहे सांगा, 25, गुणिले रुंदी किती दिलं आहे, तर रुंदी आपल्याला काढायचं आहे म्हणून रुंदी आपण जशाला तसं लिहूयात. मग आता आपल्याला रुंदी काढायचं आहे, तर आपल्याला रुंदी काढण्यासाठी काय करावं लागणार आहे सांगा. हे 25 जे इकडं गुणाकारात आहे ते इकडं 300 भागाकारात होत आहे. पहा, 300 म्हणजे ह्या साईडला जर आपण घेतलं तर काय होतं आहे सांगा, हे भागाकारात जाते. मग आता आपण जर 25 ने 300 भाग घातलं तर किती येते पहा, 25 × 25, 25 च्या पाड्यात 30 नाही, त्याच्यापेक्षा लहान 25 आहे म्हणून 25 × 25 येणार. इथं राहिले 5, 50 झाले या ठिकाणी, 25 × 50 म्हणजेच आपली रुंदी काय आली सांगा, रुंदी बरोबर 12 मीटर आलेली आहे. पहा, तर आपण एवढं हे सूत्र लिहित बसण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हा आयताचे क्षेत्रफळ दिलेलं असतंय आणि लांबी दिली आणि रुंदी काढा असं म्हटलं, किंवा कधीकधी रुंदी देतात आणि लांबी काढा असं म्हणतात, तर त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट जे क्षेत्रफळ दिलेलं असतंय त्याला लांबी दिली असेल तर लांबीनं भागा, किंवा रुंदी दिली असेल तर काय करा सांगा, रुंदीनं भागा. कारण एवढं सोडवत बसायला आपल्याला खूप वेळ जाणार आहे. म्हणून जेव्हा या प्रकारचे उदाहरणं येतात तेव्हा तुम्ही डायरेक्ट भागाकार जरी केला तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. पहा, म्हणजे रुंदी किती येणार आहे सांगा, या ठिकाणी 12 मीटर येणार आहे. तर यासारखंच आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. एका आयताचे क्षेत्रफळ 756 चौरस सेंटीमीटर असून रुंदी 18 सेंटीमीटर आहे, तर आयताची लांबी काढा. तर आपल्याला जर म्हणजे कमी वेळामध्ये जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा, की आपल्याला जे क्षेत्रफळ दिलेलं आहे 756, तर त्याला जर आपण ह्या रुंदीनं भागलं तर आपल्याला काय मिळते सांगा, लांबी मिळते. पहा, 18 जर तुम्ही भागाकार केला, 18 × 18 = 18 आहे का पहा, 18 × 36, 18 × 54, 18 × 72 येणार. मग राहिले 3, 18 × 36 म्हणजे तुमची रुंदी किती येणार आहे सांगा, या ठिकाणी 42 सेंटीमीटर येणार आहे. पहा, मग हेच उदाहरण तुम्ही सूत्र लिहून पण करू शकता, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या आपण, इथं 756 येणार बरोबर लांबी आपल्याला काढायची आहे, लांबी गुणिले रुंदी किती दिलं आहे सांगा, 18 दिलं आहे. मग आता लांबी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, लांबी बरोबर हे 756 जे आहे त्याला हे 18 जे गुणाकारात आहे ते काय होणार, या ठिकाणी भागाकारात होणार. म्हणजे परत आपलं उत्तर तेच येणार आहे, 18 × 72 आणि 18 × 36 या ठिकाणी, सॉरी 42 लिहिलेलं आहे, 18 × 36 येणार. म्हणजे किती येणार आहे सांगा, लांबी बरोबर 43 सेंटीमीटर येणार आहे. पहा, तर तुम्ही या पद्धतीने जरी केला तरी बरोबर येणार आहे, परंतु एका सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळेत तुमचं उत्तर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा आयताचे क्षेत्रफळ दिलेलं असतं आणि एक लांबी किंवा रुंदी दिलेली असते त्याच्यावरून आपल्याला दुसरी गोष्ट काढायची असते, तेव्हा तुम्ही काय करा सांगा, क्षेत्रफळाला त्या लांबीनं किंवा रुंदीनं भागा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तुम्ही यासारखे आणखीन बरेचशी उदाहरणं म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये स्वतः तयार करा, म्हणजे उदाहरणांचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव होईल.